नमस्कार, BCN जी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. समुद्रपूर तालुक्यातील दासोडा गावात वाघाने शेतकऱ्यांचा बैल फस्त केल्याने दहशत निर्माण झाली असून यात शेतकऱ्याचे 50,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील दासोडा गावात पहाटेच्या सुमारास शिरगाव करून गावालगतच्या कोठ्यात शिरून बैलाला वाघाने ठार केल्याची घटना घडल्याने दासोडा गावात वाघाची दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार समुद्रपूर तालुक्यातील दासोडा येथे 14 डिसेंबरच्या पहाटेच्या दरम्यान रामचंद्र ढांगे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यात वाघाने शिरकाव करून गोठ्यात बांधून असलेल्या जनावरापैकी एका बैलावर हल्ला चढविला. त्यात बैल ठार झाला. त्यानंतर ठार केलेल्या बैलाला ओढत गावालगत असलेल्या जंगलात नेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. दरम्यान हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनात येताच त्यांनी आरडाओरड करीत वाघाला पळवून लावले. वाघाने बैल ठार केल्याने यात शेतकऱ्याचे 50,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी आसमानी व सुलतानी संकटाच्या चक्रात सापडला असताना वन्य प्राण्यांच्या पिकावर व त्यांच्या जनावरावर या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे कमरडे मात्र मोडले आहे. दसोडा येथे घडलेल्या प्रकारामुळे गावात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ केव्हाही गावात येऊ शकते, माणसावरही हल्ला करू शकते, यामुळे गावकऱ्यांनी चांगली धास्ती घेतली आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी वन विभागाला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.